नमस्कार, स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये। आज आपण पाहणार आहे खमण ढोकळ्याची रेसिपी। तर हा जो खमण ढोकळा आहे तो अतिशय जाळीदार तितकाच सॉफ्ट असतो, आणि यासाठी मी काही खास टिप्स दिलेल्या आहेत जेणेकरून तुमचा ढोकळा बिलकुल बिघडणार नाही। तर हा ढोकळा विकतच्या ढोकळ्यापेक्षासुद्धा खूप छान होतो, आणि या ढोकळ्याकरता लागणारं साहित्य सगळं घरात अवेलेबल असतं। खूप कमी साहित्यामध्ये अतिशय छान हा ढोकळा तयार होतो। तर चला मग डायरेक्ट आपण रेसिपीला सुरुवात करूया। 1 कप आपण इकडे बेसनचं पीठ घेतलेलं आहे। आता या बेसनच्या पिठामध्ये आपल्याला 1/2 कप दही टाकायचं आहे। तर दही आपल्याला थोडंसं आंबट वापरायचं आहे, आणि हे दही जे आहे ते मी फेटून घेतलेलं आहे। जवळपास 1 कपाला आपल्याला 1/2 कप दही लागणार आहे। आता यात 1/2 चमचा आपल्याला हळद टाकायची आहे। सुरुवातीला हळद कमी वाटेल, पण ज्यावेळेस ढोकळा पूर्ण होईल तर अगदी परफेक्ट हळद होते। त्यात चवीनुसार मीठ 1/2 चमचा मीठ टाकलं आहे, आणि साधारणतः 2 चमचे बारीक रवा वापरलेला आहे, याला चिरोटी रवासुद्धा म्हणतात। आता सगळी जिन्नसं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून हे जे ढोकळ्याचं बॅटर असतं ते अगदी परफेक्ट झालं पाहिजे। आता यामध्ये आपण ज्या दह्याच्या वाटेनं किंवा दह्याच्या कपानेच पाणी वापरलेलं आहे, तर साधारणतः 1/2 कप पाणी आपल्याला इकडे जवळपास लागतं आहे। थोडंसं बेसनच्या क्वालिटीवर डिपेंड करतं की पाणी कमी जास्त, थोडंफार प्रमाण कमी जास्त होऊ शकतं, पण अगदी आपल्याला फक्त 1/2 कप पाणी इकडे लागलेलं आहे। आता अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपण जे खमण ढोकळ्याचं जे पीठ आहे ते तयार केलं आहे। तर ढोकळ्याचं पीठ अगदी परफेक्ट असावं। जर घट्ट असेल तर तुमचा ढोकळा डेन्स होतो, अर्थातच कडक होतो, आणि जर अगदीच पातळ असेल तर मग ढोकळा हा व्यवस्थित फुलला जात नाही। तर अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी ठेवा। आणि आता आपलं पीठ थोडंसं झाकून 1-10 मिनटासाठी साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत। साधारणतः 2 कप पाणी मी इकडे टाकलेलं आहे। आता याचं झाकण लावून हे पाणी उकळायला ठेवायचं आहे। इकडे 10 मिनटं झालेले आहेत, आणि जे बॅटर आहे ते व्यवस्थित आपलं भिजलेलं आहे। आता यात 2 चमचे आपण साधारणतः तेल टाकतो आहे। इकडे मी शेंगदाणा तेल वापरते, तेच तेल वापरलेलं आहे। कुठलंही तेल तुम्ही जे कुकिंगमध्ये वापरत असाल ते तेल यामध्ये टाका। आता यामध्ये आपल्याला साधारणतः 1 चमचा इनो पावडर टाकायचं आहे। तर हे जे इनो आहे कुठल्याही फ्लेवरचं नाही, तर अगदी प्लेन इनो आहे। जर इनो नसेल टाकायचं तर या जागी बेकिंग सोडा तुम्ही वापरू शकता, त्याला खाण्याचा सोडासुद्धा म्हणतात। तर 1 चमचा वापरला तरी चालेल। आता पीठ छान फुललं आहे, खूप जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही, नाहीतर जी ढोकळा फुलण्याची प्रोसेस आहे ते इनो टाकल्यामुळे लगेच सुरू होते, आणि त्याला बाहेर जास्त वेळ ठेवला तर मग ढोकळा व्यवस्थित फुलत नाही। त्यामुळे वेळ न लावता अगदीच ज्या पात्रामध्ये ढोकळा करायचा असेल त्याला तेल लावून अशा प्रकारे ढोकळ्याचं पीठ काढून घ्यायचं आहे। थोडंसं टॅप करा जेणेकरून यामध्ये एअर बबल्स वगैरे राहणार नाहीत। आता इकडे आपलं कुकरमध्ये पाणीसुद्धा छान तापलं आहे, यावर एक अशा प्रकारे मी जाळी ठेवलेली आहे, आणि यावर आता कुकरचा डब्बा ठेवूया। याचं झाकण लावून आपल्याला हा ढोकळा 20 मिनटं मीडियम गॅसवर करून घ्यायचं आहे। तर 20 मिनटानंतर आपण हा ढोकळा चेक करणार आहोत। इकडे 20 मिनिट झालेले आहेत, तुम्ही बघू शकता ढोकळा अगदी परफेक्ट झाला आहे। तर ढोकळा हा व्यवस्थित शिजला का नाही याकरता आपण अशी सुरी घालून बघायची। जर सुरी किंवा चाकू क्लिअर येत असेल याचा अर्थ ढोकळा तयार। आता हा जो ढोकळा आहे असाच आपल्याला ठेवून द्यायचा आहे थंड व्हायला। जोपर्यंत ढोकळा थंड होणार नाही तोपर्यंत आपल्याला तो डब्यातून काढायचा नाही आहे, नाहीतर डब्याला तो चिटकू शकतो गरम असताना। आता आपण त्यासाठी तडका तयार करूया। तर यासाठी मी पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलं आहे। तेल गरम झालं की यातच आपण 1 चमचा मोहरी वापरलेली आहे। मोहरी थोडीशी तडतडली की यातच आपण आता थोडासा बारीक कडीपत्ता टाकूया। 1/2 चमचा आपण हिंग पावडर वापरलेला आहे। आता यात आपण साधारणतः 4 ते 5 हिरव्या मिरच्या स्लिट करून टाकलेत, जेणेकरून थोडासा जो तिखटपणा आहे मिरच्याचा तो या तडक्यामध्ये उतरला पाहिजे। आता छानपैकी मिरची फ्राय झाली आहे, यातच आता थोडीशी कोथिंबीर टाकूया बारीक चिरलेली, आणि यामध्ये 1/2 कप आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी छान उकळी येऊ द्यायचं आहे, आणि मग यामध्ये आपण टाकूया 1 चमचा साधारणतः आपल्याला साखर टाकायची आहे। पिठी साखर वापरली तरी चालेल, आणि साखर विरघळेपर्यंत हा जो तडका आहे असाच उकळून घ्यायचा आहे। आणि गॅस बंद करून हा जो खमण ढोकळ्यासाठी तडका तयार केला आहे तो पूर्णपणे थंड करून घ्या। थंड झाल्यानंतर हा तडका आपण त्या ढोकळ्यावर ओतणार आहोत। तर बघा मस्त ढोकळा तयार। आता इकडे आपला जो ढोकळा आहे खमण तो पूर्णपणे थंड झाला आहे। थंड झाला की हा आपोआप डबा सोडतो, यामुळं तो अलगद निघाला जातो। बघा
अशा प्रकारे अगदी कापसासारखा मऊ मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार ढोकळा आपला तयार आहे. जर असा परफेक्ट ढोकळा बनवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की फॉलो करा, तुमचा ढोकळा बिलकुल असाच बनेल. आता ढोकळा पूर्णपणे मी ताटात काढून घेतला आहे आणि तो थंड झालेला आहे. आता आपण चाकूने अशा प्रकारे त्याचे आवडीनुसार त्याचे तुकडे करून घेऊया किंवा असे पीसेस करून घेऊया. तर तुम्हाला ढोकळा जेवढा साईजचा हवा असेल त्या पद्धतीने तुम्ही कट्स लावू शकता. तर अगदी मी छोटे छोटे साईजचे असे ढोकळ्याचे पीसेस करून घेणार आहे. तर तुम्हाला हे कापतानाच दिसत असेल की तो किती स्पॉन्जी झालेला आहे. अगदी हा ढोकळा खातानासुद्धा घशाला लागत नाही, कोरडा लागत नाही, जर तुम्ही या पद्धतीने ढोकळा बनवला तर. तर अशा प्रकारे आता जो अर्धा कप आपण तडका करून घेतला होता तो पूर्ण तडका यावर मी ओतणार आहे, जेणेकरून हा अतिशय ज्यूसी किंवा मस्तपैकी ओलसर होईल आणि खाताना तो कोरडा होणार नाही घशामध्ये. तर आता आपला तडका तयार आहे. यावर टाकून घेतल्यानंतर 5 मिनिटानंतर आपल्याला हे सर्व करायचे, जेणेकरून छान ढोकळा किंवा जो तडका आहे तो ढोकळ्यामध्ये मुरला जातो आणि ढोकळा अतिशय सॉफ्ट होतो. बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर आता हे हात ढोकळ्याचे पीसेस मी एका प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत. तर गरमागरम ढोकळ्यासोबत तुम्ही चटणी पुदिन्याची बनवू शकता किंवा याचसोबत तुम्ही झटपट घरात जो सॉस असतो टोमॅटो सॉस तोसुद्धा सर्व करू शकता. यावर आवडीनुसार थोडासा ओला नारळ मी लावलेला आहे, अगदी गार्निशिंग करता वापरलेला आहे. आवडत असेल तर खूप जास्त मोठ्या प्रमाणातसुद्धा टाकू शकता. तर बघा आपला अतिशय असा स्पॉन्जी ढोकळा तयार आहे. नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी खूप साधी सरळ सोपी आहे. कुठले डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका.